हवामान तज्ज्ञ तोरकर साहेब बोलता का? हो बोला बोला साहेब. मी वाई मंठा तालुक्यातून बोलतो. हा बोला ना साहेब. आज 16, 17, 18 तारखे हवामान कसं राहील अंदाज? आता 16 तारखेला जालना वासू द्या, जालना मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस सुरू होणार आहे आज. बरोबर. हा आणि 17, 18, 19 पर्यंत पावसाचा जोर जास्त वाढणार आहे. जसं की 17 मेघगर्जनेचा पाऊस जालना, हिंगोली, असोल, वाशिम, इकडे बीड, लातूर वगैरे ठिकाणी वाढणार आहे. आणि जे पश्चिम महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्राला आजपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे. जे म्हणजे त्यातले काही चंद्रपूर, बार्शी वगैरे जिल्हे असतील ना अशा जिल्ह्यांना. आणि हिंगोलीला मात्र पुढचे 3 ते 4 दिवस काही ठिकाणी तुरळक ठिकाणी येलो अलर्ट आणि रेड अलर्ट आहे. म्हणजे आपण त्याच्यामध्ये मध्यम ते जोरदार किंवा अतिवृष्टीची सुद्धा शक्यता हिंगोली सारख्या जिल्ह्यांना आहे. अच्छा अच्छा साहेब. पण बाकी हवामान तज्ज्ञांनी तर 17, 18 तारखेनंतर म्हणजे पावसाचा जोर कमी होईल, 19 नंतर थंडी सुटेल असं सांगितलं होतं. आता कसं आहे माहितीये का, आपण जे तोडकर हवामान अंदाजाचे जे व्हिडिओ आपण जवळपास मागील एका वर्षापासून याचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. आणि माझे व्हिडिओ जसे की लोक काय करतात की जे वेदर इन्फॉर्मेशन असतात त्यानुसार माहिती देत असतात. म्हणजे आपले जे व्हिडिओ असतात ना, जे वेदशास्त्रामध्ये जे काही चिन्ह असतात पर्जन अंदाजाचे त्याच्यावरती अवलंबून असतात. त्यामुळे मी मागील काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांना ओढून सांगितलं होतं, त्याचे व्हिडिओ पण आपण आहेत पुराव्यासाठी, तुम्ही बघू शकता 12-13 तारखेला, की मित्रांनो थंडीऐवजी पाऊस पुन्हा सुरू होणार आहे, ऍक्टिव्ह होणार आहे. तुम्ही जी तुम्हाला 17-18 तारीख थंडीसाठी भेटलेली, याच तारखेला गर्मी तयार होऊन पुन्हा पाऊस होणार आहे. कारण की 15 तारखेला विश्रांती होणार होती, ती आपल्याला त्या चिन्हाच्या आधारावर दिसलेलं होतं आधीच. शेतकऱ्याला कसं आहे माहिती का, काही काही अभ्यासकांचं याच्या आधी त्यांना ते पटलेलं आहे, त्याच्यामुळे आपलं पटायला थोडा वेळ लागणार आहे.